नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। ब्रेकिंग न्यूज ना आपण बुलेटिनची सुरुवात करूया। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवलेलं आहे ऑक्सिजन आणि लसीकरणाबाबत। या पत्राद्वारे विनंती करण्यात आलेली आहे ऑक्सिजनसाठी हवाई वाहतुकीला परवानगी द्या अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी या पत्राद्वारे केल्याचं समजतंय। आताची ब्रेकिंग न्यूज आपण बघत आहोत। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलेलं आहे ऑक्सिजनचा पुरवठा आणि लसीकरणाबाबत। या पत्राद्वारे विनंती करण्यात आलेली आहे ऑक्सिजनच्या पुरवठ्यासाठी म्हणून हवाई वाहतुकीला परवानगी द्या अशी मागणी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑक्सिजनबाबत पंतप्रधान मोदींना नेमकं काय आवाहन केलेलं होतं ऐकूया। इथे जे कारखाने आहेत किंवा ज्या जे उद्योग आहेत त्यांना मी विनंती केलेली आहे, त्यांनी तसं कबूल केलेलं आहे, त्यांच्या क्षमतेप्रमाणे ते आपल्याला ऑक्सिजन द्यायला त्यांनी सुरुवातही केलेली आहे। पण तरी देखील आपल्याला अधिकचा जो ऑक्सिजन लागणार आहे तो आम्हाला इतर राज्यातून आणण्यासाठी परवानगी द्या आणि ती वाहतूक सोयीस्कर होईल ह्याच्यासाठी सुद्धा मदत करा। आता हे त्यांना सांगितल्यानंतर साधारणतः नकाशा बघा, ह्या नकाशामध्ये कुठून कुठून ऑक्सिजन आणण्यासाठी आपल्याला त्यांनी परवानगी दिलेले ते आपल्याला कळेल। विशेषतः ही जी राज्यं आहेत ईशान्येकडची, ही किती हजार किलोमीटरवरती आहेत, किती शेकडो किलोमीटरवरती, म्हणजे इतर राज्यातून जर का ऑक्सिजन आणायचा झाला तर त्यालाही यायला किती वेळ लागणार आहे हे सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। म्हणजे हा एकदम शेवटचा जो आहे पश्चिम बंगालमधला आहे तो 1300 किलोमीटरवरती, म्हणजे असे खूप काही शेकड्यापासून, म्हणजे काही आपल्या राज्यात आहेत परंतु इतर राज्यांमध्ये सुद्धा जे कारखाने किंबहुना ऑक्सिजन उत्पादक आहेत त्यांच्याकडनं आपल्याकडे ऑक्सिजन यायला रस्त्याने आणि रोजचा किती येणार, किती आणणार, सुरळीत पुरवठा आपल्याला पाहिजे। आणि त्याच्यासाठी मी माननीय पंतप्रधानांना काही विनंत्या करतो आहे। तर आपण ऐकलं मुख्यमंत्र्यांनी नेमकं काय आवाहन केलेलं होतं ते, आणि आता तर पत्र देखील लिहिलेलं आहे। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। उदय, मुख्यमंत्र्यांनी ऑक्सिजन पुरवठा आणि लसीकरणाच्या मुद्द्यांसंदर्भात पंतप्रधानांना पत्र पाठवलेलं आहे, काय सांगता येईल त्याबद्दल? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून राज्यातल्या संपूर्ण कोविड संसर्ग परिस्थितीची माहिती जी आहे ती करून दिलेली आहे। संपूर्ण देशभर 10 लाखाहून अधिक कोविड पॉझिटिव्ह ॲक्टिव्ह केसेस सध्या आहेत, तर महाराष्ट्रात त्याच्या निम्मे म्हणजे 5 लाखाहून अधिक ॲक्टिव्ह केसेस जे आहेत ते राज्यामध्ये, त्यामुळे राज्यामध्ये अतिशय आरोग्याची आणीबाणी सदृश अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। या परिस्थितीतून बाहेर पडायचं असेल तर अनेक जे मागण्या आहेत त्या तात्काळ पूर्ण करायला पाहिजे, जेणेकरून ज्या केंद्र सरकारकडनं जे येणं आहे त्या संदर्भातल्या प्रामुख्याने मागण्या, त्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे लसीकरण आणि त्यानंतर ऑक्सिजनचा पुरवठा। राज्याला लसीकरणासंदर्भात ज्या लसी पुरवल्या गेल्या आहेत त्या अपुऱ्या आहेत, आणखीन मोठा जो साठा आहे तो राज्याला हवा आहे, तो तात्काळ पूर्ण करावा अशी त्यांनी विनंती केलेली आहे। त्याचबरोबर ऑक्सिजनचा पुरवठा, भारताच्या पूर्व भागामध्ये आणि दक्षिण भागामध्ये ऑक्सिजनचे मोठे प्लांट्स आहेत, तिथून रस्ता मार्गाने राज्यामध्ये जर ऑक्सिजनचा पुरवठा केला तर अनेक अडचणींचा सामना करावा लागेल, तसंच दररोजची ने आण करताना खूप मोठा वेळ जो आहे तो खर्ची येणार आहे। त्यावरती एक चांगला उपाय म्हणजे लष्कराची मदत घेणं आहे। एअरफोर्सचे जे चिनूक हेलिकॉप्टर्स असतील किंवा कार्गो जेट्स असतील यांच्यामार्फत जे ऑक्सिजन प्लांट्स आहेत तिथून डायरेक्ट टँकरद्वारे जो ऑक्सिजन आहे तो राज्यामध्ये विविध शहरांमध्ये पुरवला जाऊ शकतो, त्यामुळे वेळही वाचू शकते आणि जे रुग्ण अति गंभीर आहेत ज्यांना तात्काळ ऑक्सिजनचा पुरवठ्याची गरज आहे त्यांना देखील कमीत कमी वेळामध्ये तात्काळ ऑक्सिजनचा पुरवठा जो आहे तो होऊ शकेल। या संदर्भात त्यांनी लष्कराची मदत मिळावी अशी त्यांनी विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केलेली आहे, आणि त्यानंतर राज्यातल्या एकूणच कोविड परिस्थितीची त्यांनी जाणीव करून दिलेली आहे, आणि त्याचबरोबर राज्यामध्ये सध्या जो काही लॉकडाऊन लावलेला आहे त्या लॉकडाऊन संदर्भात देखील माहिती दिलेली आहे। या लॉकडाऊनमध्ये सर्वसामान्य नागरिकांचं अर्थचक्र जे आहे ते पूर्णपणे थंडावलेलं आहे, त्यांना कुठेतरी दिलासा मिळावा यासाठी GST मागणी जी आहे परताव्याची ती देखील केलेली आहे, आणि त्याचबरोबर 3 महिन्यांचा GST जो आहे तो काही प्रमाणात कमी करावा अशी देखील त्यांनी पंतप्रधानांकडे मागणी केलेली आहे लेखी स्वरूपामध्ये। यामध्ये किती मागण्या पूर्ण होत आहेत हे पाहावं लागणार आहे। सध्या तरी राज्याला सर्वाधिक गरज जी आहे ती लसींची आहे, ऑक्सिजनची आहे, त्याचबरोबर रेमडेसिवीरच्या जे इंजेक्शन्स आहेत त्यांची आहे, जी काही निर्यात केंद्र सरकारने परराष्ट्रांसाठी केली होती ती रोखलेली आहे। सध्या साठा जो आहे दिल्ली एअरपोर्टवरती आहे, त्यातला साठा जो आहे जसा आता पुण्याला काही वेळापूर्वी देण्यात आलेला आहे तसा साठा इतरही राज्यांमध्ये तात्काळ या इंजेक्शनचा मिळावा अशी देखील मागणी होत आहे।
ऑक्सिजनचा पुरवठा तात्काळ, लसींचा पुरवठा तात्काळ, हा अगदी इमर्जन्सी लेवलवरती व्हायला पाहिजे अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या पत्राद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केलेली आहे. यापैकी किती मागण्या पूर्ण होतात ह्या आता पाहावं लागेल. बिलकुल उद्या आणि पंतप्रधानां कार्यालयाकडनं या संदर्भातली दखल घेऊन काही त्याला पत्राला उत्तर दिलं गेलेलं आहे का किंवा कधीपर्यंत उत्तर दिलं जाईल याबद्दलची काही माहिती मिळते का? कारण आपण बघितलं तर महाराष्ट्रात रुग्णसंख्या सर्वाधिक आहे, ऍक्टिव्ह केसेस देखील जास्त आहेत, त्यामुळं तातडीनं यावर कार्यवाही होणं अपेक्षित आहे. काही याबद्दलची कार्यवाही झालेली आहे आतापर्यंत, त्याबद्दलची काही माहिती? पंतप्रधान कार्यालयाकडून यासंदर्भात अजून कुठलीही माहिती जी आहे ती जाहीर करण्यात आलेली नाही आहे. मात्र मुख्यमंत्री कार्यालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जे पत्र पाठवलेलं आहे ते पत्र प्रसिद्ध केलेलं आहे आणि त्या पत्रामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांकडे काय काय मागण्या केलेल्या आहेत, राज्यातली जी कोविडची परिस्थिती आहे ती संपूर्ण परिस्थिती काय आहे त्याची जाणीव करून देणारं जे पत्र आहे ते पंतप्रधानांनी दिलेलं आहे. ते पत्र त्यांनी मुख्यमंत्री कार्यालयाने प्रसिद्ध केलेलं आहे. मात्र पंतप्रधान कार्यालयाकडून या संदर्भात कुठलीही अजून माहिती जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली नाही आहे. बिलकुल उदय, धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल. आणि या संदर्भातल्या जर काही अपडेट्स असतील तर आपण वेळोवेळेला घेणारच.